भाजप नगरसेविकेने पालिका आयुक्तांवर बांगड्या फेकल्या आहेत विविध कारणांमुळे नेहमी चर्चेमध्ये असणारी कल्याण डोंबिवली महापालिका आज पुन्हा एकदा प्रकाश झोतात आली आहे अनधिकृत बांधकामाबाबत वारंवार तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्यानं संतप्त भाजप नगरसेविकेने पालिका आयुक्तांवर बांगड्या फेकल्याची घटना समोर आली आहे या घटनेने एकच खळबळ उडाली आहे नगरसेविका प्रमिला श्रीकर चौधरी यांनी बांगड्या फेकून आपला राग व्यक्त केला आहे त्यांच्या प्रभागात होत असणाऱ्या अनधिकृत बांधकामाबाबत त्यांनी नगररचना विभागाकडे सतत तक्रार केली होती मात्र सतत दोन वर्ष पाठपुरावा करूनही नगररचना विभाग आपल्या तक्रारींवर कारवाई करत नसल्याने आजच्या महासभेत त्यांनी या प्रकरणी सभा तहकूबी मांडली होती त्यावर तासभर चर्चा होऊनही आयुक्त या प्रकरणी कोणतीही ठोस भूमिका जाहीर करत नसल्याचे सांगत भाजप नगरसेविका चौधरी आणखीनच संतापल्या त्यांनी आपली जागा सोडून थेट नगर रचना अधिकाऱ्यांसमोर जात आपल्या हातातील बांगड्या त्यांच्यासमोर टेबलवर आदळल्या यानंतर थेट महापालिका आयुक्तांच्या टेबल समोर येऊन त्यांनी हातातून आणखी बांगड्या काढल्या आणि पालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्यावर भिरकावल्या त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला आणि पिठासीन अधिकाऱ्यांनी सभा तहकूब केली दरम्यान चौधरी यांनी आपल्या हातातील बांगड्या टेबलावर आदवल्यानंतर नगर रचना विभागाचे अधिकारी निर्लज्जपणे हसत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसून येत आहे